नमस्कार मित्रांनो, आज आपण 2022 चे हमी भाव पाहूया। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर ही माहिती दिली। क्विंटल मागे कोणत्या धान्याला किती हमी भाव मिळणार आहे ते आता पाहूया। भाताला 2021 साली 1868 रुपये इतका भाव होता, तर तो 2022 साली 1940 रुपयांनी होणार आहे, म्हणजेच क्विंटल मागे 72 रुपयांची वाढ। भात एक ग्रेडला ही 75 रुपयाचा हमी भाव मिळणार आहे। ज्वारी 118, ज्वारी मालदांडी 118, बाजरीला 100 रुपयाची भाववाढ होणार आहे, नाचणीला 82 रुपयाची हमी भाव मिळणार आहे, मका 20 रुपये, तुरीला 300 रुपयाची वाढ होणार, मूग 79 रुपयाची वाढ, उडीद 300 रुपये हमी भाव, भुईमूग 275 रुपये, सूर्यफूल 130 रुपये हमी भाव मिळणार, सोयाबीन 2021च्या तुलनेत फक्त 70 रुपयांची वाढ देणार आहे, तीळ 452 रुपयाची क्विंटल मागे हमी भाव मिळणार आहे, खुरासन 235 रुपये, कपाशी मध्यम धागा 211 रुपये, कपाशी लांब धागा 200 रुपये, ही सर्व क्विंटल मागे रुपयांची वाढ होणार आहे 2021च्या तुलनेत 2022 मधील। तर मित्रांनो, केंद्राने ही माहिती जाहीर केलेली आहे। क्विंटल मागे 2022 साली त्या रुपयांनी वाढ होणार आहे